भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा, क्रांती गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आज आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्य सैनिक हेमचंद्र कानून गो अपूर्व सेन तसंच स्वातंत्र्याच्या लढ्यातील आंदोलक सलामत अली अमानत अली आणि शेख हारो यांच्याविषयी आज आपण क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक हेमचंद्र कानुनगो यांचं स्मरण करत आहोत त्यांचा जन्म बारा जून अठराशे एकाहत्तरला पश्चिम बंगालच्या मेदनापूर इथं झाला एकोणीसशे आठच्या अलीपूर बॉम्ब प्रकरणामध्ये ते योगी अरविंद यांच्या समवेत मुख्य आरोपी होते ते कोलकाता ध्वजाची रचना करणाऱ्यांमध्येही सामील होते त्यांच्याच आधारावरती स्टटगार्डमध्ये इंटरनॅशनल सोशालिस्ट परिषदेमध्ये भिकाजी कामा यांनी बावीस ऑगस्ट एकोणीसशे सात रोजी स्वतंत्र भारताचा पहिला ध्वज फडकावला होता बरिंद्र कुमार घोष आणि अरविंद घोष यांचे जवळचे सहकारी असलेले हेमचंद्र कानुनगो बॉम्ब बनवण्याच्या गुप्त कारखाना स्थापन करण्यात विशेषत्वाने सक्रिय राहिले बॉम्ब बनवण्याची युक्ती शिकण्यासाठी ते पॅरिसला गेले आणि या प्रवासासाठी पैशांची तरतूद त्यांनी कोलकाता इथं आपलं घर विकून केली एकोणीसशे सहाच्या अखेरीला ते मार्सिलीला गेले आणि काही महिने ते स्वित्झर्लंड फ्रान्स आणि इंग्लंडच्या क्रांतिकारकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत राहिले अखेरीस त्यांना पॅरिस इथं रसायनशास्त्राचं शिक्षण घेत असतानाच एक सहकार्य मिळाला एकोणीसशे आठमध्ये हेमचंद्र भारतात परतले त्यांच्या समवेत तब्बल एक ट्रक भरून अत्याधुनिक तांत्रिक साहित्य होतं ज्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण बॉम्ब बनवण्याच्या कलेवरती रशियन भाषेतून अनुवादित केलेली पंचाहत्तर पानांची माहिती पुस्तिका होती त्यांनी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली त्यांनी कोलकात्याजवळ माणिकताळा इथं बॉम्ब बनवण्याचा गुप्त कारखाना सुरू केला तेच या कारखान्याचे संस्थापक सदस्य होते हेमचंद्र कानुनगो अरविंद घोष आणि त्यांचे भाऊ वीरेंद्र कुमार घोष हे होते इतर सदस्य त्यांच्यातर्फे दोन सदस्यांचं एक आत्मघातकी पथक मुझफ्फरपूरमध्ये ब्रिटिश अधिकारी किंग्स फोर्ड यांना मारण्यासाठी पाठवण्यात आलं परंतु चुकीच्या लक्ष्यावरती बॉम्ब फेक केल्याप्रकरणी नंतर स्वातंत्र्यसैनिक प्रफुल्ल चाकी यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याच्या आतच आत्महत्या केली मात्र खुदिराम बोस पकडले गेले या घटनेचा परिणाम म्हणून पोलिसांनी हेमचंद्र कानुनगो यांनी सुरू केलेल्या कारखान्यावरती धाड घातली आणि तो कारखाना बंद केला काही वेळातच सर्व सदस्यांना अटक करण्यात आली अलीपूर बॉम्ब प्रकरणामध्ये सामील झाल्याबद्दल हेमचंद्र यांना अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली पण एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये त्यांना अखेर सोडून देण्यात आलं एकोणीसशे सव्वीसमध्ये मध्ये त्यांचं रेव्होल्युशनरी मुव्हमेंट इन बंगाल हे पुस्तक प्रसिद्ध झालं या पुस्तकामध्ये हेमचंद्र यांनी बंगालमधल्या पहिल्या सशस्त्र क्रांतीच्या इतिहासाचं विश्लेषण केलं आहे आठ एप्रिल एकोणीसशे एकावन्न रोजी या महान क्रांतिकारकाचं निधन झालं आज आपण क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक अपूर्व सेन यांनाही श्रद्धांजली अर्पण करत आहोत बारा जून एकोणीसशे बत्तीस रोजी ते शहीद झाले चटगाव इथल्या जनरल पोस्ट कार्यालयामध्ये लिपिक असलेले अपूर्व सेन क्रांतिकारकांमध्ये भोला या नावानं ओळखले जात चटगाव शस्त्रगारावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी फरार झालेल्यांचा शोध सुरू केला होता एका खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार कॅप्टन कॅमरूननं बारा जून एकोणीसशे बत्तीस रोजी पटिया गावातल्या सावित्री चक्रवर्ती यांच्या घरी धाड टाकली आणि तिथं प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये अपूर्व सेन मारले गेले देशाच्या या महान सुपुत्राला शतशहा नमन अठराशे सत्तावन्नच्या बारा जूनला स्वातंत्र्याच्या लढ्यातील आंदोलक सलामत अली अमानत अली आणि शेख हारो यांनी तलवारींनी सुसज्ज होऊन कमांडंट मेजर मॅकडोनाल्ड यांच्या बंगल्यावरती हल्ला चढवला त्यावेळी मेजर मॅक्डोनल्ड सर नॉर्मन लेस्ली आणि सहाय्यक शल्य विशारद डॉ ग्रँट यांच्यासमवेत चाहपित होते लेस्ली हे जागीच मारले गेले तर इतर दोन अधिकारी जखमी झाले या तिन्ही आंदोलकांनंतर फासावर चढवण्यात आलं या महान देशभक्तांना शतशहा नमन